कार्यक्रमाची वेळ जवळच चाललेली आहे, मला फार टेन्शन येत आहे. अरे परेश, सर्व व्यवस्थित आहे ना साऊंड सिस्टीम? हॅलो मोगे सर, कुठे आहात तुम्ही? हॅलो हॅलो, फर्स्ट फ्लोअर ला सर, बोला. लवकर या सर मोगे सर, पाणी सभागृहामध्ये. हो हो येतोच सर, बोला ना, काय झालं सर? सर कार्यक्रम चालू करायचा आहे. हो हो हो, बोला ना सर, काय म्हणताय सर, काय झालं सर? सर्व सभागृहामध्ये मान्यवर व्यवस्थित आहे. अरे बापरे, मग आता कार्यक्रम चालू करूया आपण? करूया, चार वाजलेले आहेत, सरांनी पण ग्रीन सिग्नल दिलेला आहे. नमस्कार. नमस्कार, मी संदीप मोगे. मी संजय सपकाळ. आम्ही दोघं तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत स्वरांजली या कार्यक्रमात. सर सर्वप्रथम आता आपण कशाने चालू करायचे? मी डॉक्टर नितीन जोशी सर यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावे. सिद्धा महेश सर, या कुंदेन्दु तुषारहार धवळा, या शुभ्रवस्त्रान्विता, प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर विजय पेडेकर सर यांनी नेहमीच सहकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वरांजली हे नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. सर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? हो सर. पहिला प्रोग्राम आपला कुठला आहे? सर प्रथम आपण बोलूया महेश भानुशाली सर यांना. येस, आपले सर्वांचे लाडके आणि हसतमुख चेहऱ्याचे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्राध्यापक महेश भानुशाली यांना. ते एक सूर घेऊन त्यांची निवडक गाणी पेश करणार आहेत, तर बघूया आपण ते काय सादर करतात. आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक महेश भानुशाली.
एक अभंग आहे. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग. त्याला संगीत दिलंय राम फाटक यांनी. गाण्याचा राग आहे भीमपलास. राग जो आहे त्याच्यामध्ये आरोह आणि अवरोह गाण्याची ज्याला आपण म्हणतो की गाण्याचा विस्तार रागाचा विस्तार असतो तो हा रागाचा विस्तार आहे. तर मी अभंगाला सुरुवात करतो. अभंग आहे सुखाचे हे नाम आवडी निघावे वाचे आळवावे विठोबासे. की परमेश्वराच्या नावामध्ये किती गोडी आहे आणि किती सुख आहे. त्याने काय होतं आपल्या मनातले काम क्रोध राग मद मस्तर किंवा ईर्ष्या जेव्हा आपण ज्याला आपण म्हणतो हे सगळे हे जे षड्रिपू आपण ज्याला म्हणतो हे सगळे परमेश्वराच्या नावाने निघून जातात आणि तुमचं मन एक निर्मळतेकडे वळतं असं त्या अशा आशयाचा अभंग आहे. सुखाचे हे नाम आवडे निघावे सुखाचे हे नाम आवडे सुखाचे हे नाम आवडे वाचे वाचे सुखाचे नाम आवडे निघावे
माडगुळकरांचं जेवढे जेवढे जुने लोक असतील त्यांनी त्यांचं सर्वात आवडतं गीत आहे. संगीत सुधीर फडकेंनी दिलंय, आशा भोसलेंनी गायलेलं आहे आणि जगाच्या पाठीवरचं जगाच्या पाठीवर म्हणून चित्रपट होता त्याचा त्याचा आहे. आणि राग हाच आहे. आता मी जे स्वर माझ्या अगोदरच्या अभंगामध्ये म्हटले त्याच स्वरामध्ये त्याच म्हणजे ज्याला आपण म्हणतो पूर्वार्धामध्ये पूर्ण गाणं आहे. तुला पाहते रे तुला पाहते झाले आंधळी मी तुला पाहते तुझी मूर्ती माझ्या उरी राहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे तुला पाहते जरे आंधळी मी तुला पाहते. हा भीमपलास हा एक राग आहे. त्यानंतर आणखीन एक दुसरा राग मी करतो. त्या रागाचं नाव आहे शिवरंजनी. तर जेव्हा जेव्हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक तीव्र भावना आपल्याला व्यक्त करायची असतात तेव्हा हा राग वापरला जातो. तर त्याच्यामध्ये सा रे ग प ध सा ध प ग रे सर्वांचाच परिचयाचं गाणं आहे. जाने कहां गए वो दिन कैसे थे तेरी नजरों को हम बिछाएंगे जाने कहां भी तुम रहो चाहेंगे तुझे महाराष्ट्रामध्ये एक वेगवेगळ्या लोकसंगीत लोककला आहे. त्या लोककलामध्ये जे अभंग आहे ते अभंग प्रासंगिक अभंग असतात. प्रासंगिक म्हणजे परिस्थिती अनुसार. तर त्याच्यातला एक अभंग आहे त्या अभंगाने मी शेवट करतो माझ्या याचा की किती मार्मिक राग वापरला जातो शब्दानुसार. ओके आपल्या इथे म्हणजे जेव्हा एकाच म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचं मयत होतं तर त्यावेळेला जे अभंग गायले जातात ते ह्या रागात गातात. आता त्या रागात भाव कसा येतो. ओके तर हे खूप सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. त्याचं एक कडवं गातो आणि मी माझा परफॉर्मन्स संपवतो. जाऊ दे वाचिया गावा जाऊ दे वाचिया गावा जाऊ दे वाचिया गावा देव देईल विसावा देव देईल विसावा जाऊ दे वाचिया गावा
देवाच्या गावा जाऊ देवाच्या गावा देवा सांगो सुख दुःख देवा सांगो सुख दुःख देवा सांगो सुख दुःख देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर जाऊ देवाच्या गावा जाऊ देवाच्या गावा जाऊ देवाच्या गावा देव देव विसावा देव देव विसावा देव देव विसावा धन्यवाद सर आपने तो माहौल बना दिया थैंक यू वेरी मच फॉर द फॉर नाइस परफॉर्मन्स आणि महेश सरांसाठी आणि आपला विद्यार्थी अवधूत ज्यांनी तबल्यावर त्यांना साथ दिली दोघांचं एकदा टाळ्यांनी आपण कौतुक करूया आणि आपण स्वागत करूया पेजावर मॅडमचं ॲडव्हान्स स्टडी सेंटरच्या त्या हेड आहेत तर प्लीज वेलकम पेजावर मॅडम संजय सर मला स्वरांजली कार्यक्रमात फक्त स्टाफ टीचिंग नॉन टीचिंग यांनाच फक्त आपण त्यांच्या कला गुणांना वाव देणार आहोत का विद्यार्थ्यांना पण आपण संधी उपलब्ध करून देणार आहोत नाही सर आपण विद्यार्थ्यांना सुद्धा संधी उपलब्ध करून देणार आहोत विद्याप्रसाक मंडळ आणि ब्रिम्स नेहमीच सर्वांना प्रोत्साहन देत असते विद्यार्थ्यांना त्यांच्या कला गुणांना संधी देण्याचं काम नेहमीच ब्रिम्स आणि विद्याप्रसाक मंडळ करत असतं आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रशंसा एक गीत सादर करणार आहे ते गीत आहे राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील गीताचे बोल आहेत एक राधा एक मीरा चला तर मग स्वागत करूया प्रशंसाईचं हार्मोनियमवरती साथ देत आहे मनोज सल्ला आणि तबल्यावरती साथ देत आहे अवधूत हॅलो हॅलो हॅलो
सनी धरे रे ग म ग म प म प द प द सनी सरे स्वरांजली कार्यक्रमात फक्त गाणं किंवा म्युझिक एवढंच आहे का आपण आणखीन पण काही कलागुण आहेत त्यांना सादर करायला आपण काही ऑपॉर्च्युनिटी देतो? हो सर, आहे ना. आपण या व्यासपीठावरती संगीत गाणी त्याचबरोबर आपण कविता पण सादर करणार आहोत. सर, तुम्हाला माहीत आहे गाण्याला जेव्हा साथ मिळते वाद्यांची सुरांची स्वरांची तेव्हा ते लयबद्ध होते, पण गाण्याला कोणतीही भावभावना नाही. ते आधी शब्दात मांडावे लागते आणि ते मांडलेले शब्द म्हणजे त्याला तुम्ही आम्ही कविता म्हणतो. अशाच काही कविता घेऊन सादर करीत आहेत कवयित्री प्राध्यापक विभूती सावे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे स्वागत करूया विभूती मॅडमचं. धन्यवाद सपकाळ सर आणि मोगे सर. मी दोन कविता सादर करणार आहे, एक मातृभाषेत आणि एक राष्ट्रभाषेत. पहिली कविता मातृभाषेत आहे आणि ती मातृत्वावर आहे. कवितेचं नाव आहे आई पण. आपण ज्यांच्या छत्रछाये तिथे वावरतोय ते आपले डॉक्टर सर. असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि आपण त्यांच्यासाठी भाग्यवान आहोत. त्यांच्या लीडरशिपच्या खाली आपण इथे वावरतोय. जे आईला आई म्हणून जन्म घेताना बघणारे साक्षीदार आहेत आणि अशा व्यक्तिमत्वाला इथे सगळ्या माता सहमत असतील माझ्याशी की अशा व्यक्तिमत्वाला आपण देवरूपी मानतो. कवितेला सुरुवात करते. आई होणं
म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म होणं. असंख्य वेदना आणि यातना सोसताना त्या आईच्या मुखीही असते आईची आई गची कळ. होता मखमली एक स्पर्श कोवळ्या आईचेही रिते होई आभाळ. इथे आईची परीक्षा संपलेली नसते इथूनच आई पण सुरू झालेलं असते. दूर कामावर गेलेल्या माऊलीचे लक्ष पिलापाशी घरी येताच घट्ट धरे लेकरू उराशी. मग हळूहळू बाळ मोठं होतं शाळेत जायची वेळ येते. आईचे बोट धरूनही बाळ शाळेला जात असे. बोट सोडताना लेकराच्या मनाची घालमेल माऊलीला कळत असे. त्या क्षणी मन भरून आलेल्या आईच्या ओटी स्मित असते ही क्षणिक ताटातूट सहन करण्याची शक्ती देवाने प्रत्येक आईला दिलेली असते. लेकरू मोठं झाल्यावर ही सगळी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी त्याचं बालपण. पण आईची गोष्ट संपतच नाही कारण तिने आजन्म स्वीकारलेलं असते आईपण. आजन्म स्वीकारलेलं असते आईपण. स्वलिखित आहे आणि आई झाल्यावर लिहिलेली आहे. हो सर. तुम्हाला काय वाटतं मंडळी बरोबर आहे का नाही? ओके. मीनाक्षी मॅडम आहे म्हणतात व्हेरी गुड मराठीत. आतापर्यंत काही विद्यार्थी किंवा काही शिक्षकांनी आपल्या पुढे त्यांची कला सादर केली. आता या कार्यक्रमाचा शिरोमणी गाठण्यासाठी आपल्या पुढे येत आहेत आपले ब्रिम्सचे डिरेक्टर डॉक्टर नितीन जोशी सर. त्यांच्याबद्दल संजय सर तुम्हाला सांगतील. जोशी सरांच्याबद्दल काय सांगणार सर. तर नेहमीच आम्हा सर्वांना एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत असतात, नेहमी प्रोत्साहन देत असतात. मला एक चित्रपट आठवतो, तो म्हणजे सनी देवलचा बॉर्डर चित्रपट. ज्यावेळी सनी देवल राजस्थानमध्ये बटानीलाल बरोबर जातो त्यावेळी त्यांच्या सैन्यांना सतत तो प्रोत्साहन देत असतो आणि लढाई कशी जिंकायची हे सतत त्यांना सांगत असतो. त्याप्रमाणे जोशी सर आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना सतत एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रोत्साहन देत असतात आणि ब्रिम्सला एक अत्युच्च शिखरापर्यंत कसं घेऊन जायचं हे नेहमी सांगत असतात. तर आपण त्यांच्या शब्दातील जादू ऐकूया. चला तर मग टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आवर लीडर डॉक्टर नितीन जोशी सर. हॅलो. नेहमी आपण विचार करतो आणि मला विचार करणं फार आवडतं आणि हे माझे विचार कधीच थांबत नाही आणि आय डोंट नो वेदर इट इज राईट ऑर रॉंग
बट जेव्हा मी रागांबद्दल विचार करतो तर मला सगळ्यात प्रिय रमन यमन राग आहे. आणि मी जेव्हा यमनबद्दल विचार केला आणखीन ऐकलं तर मला असं जाणवलं की इट इज मोर ऑफ इमॅजिनेटरी राग आणि आपल्याला आणखीन जास्त इमॅजिन करण्याची क्षमता देतो हा राग. आणि मग विचार केला की इमॅजिनेशन तर आहे पण लोकांना कशी त्याची कल्पना येईल की हाऊ पीपल विल अँड वेन दिस राग विल बी यूज्ड. तर मग बरीच गाणी ऐकली तर असं वाटलं की हे थोडंसं हॅपीनेस मध्ये हा वापरला जातो किंवा डिवोशन. तर असं ॲप्लिकेशन म्हणजे असं वाटलं की हे हॅपीनेस आणि डिवोशनमध्ये यूज होत आहे. और थोडासा बॅकग्राऊंड देखा तो कुछ समज में आया की हे कल्याण थाट से इसकी उत्पत्ती हुई है इस राग की. और इसमें समझ में ये आया मीन्स क्योंकि मुझे संगीत का ज़्यादा ज्ञान नहीं है समझ में ये आया कि इसमें म तीव्र है राइट ना कि आप लोग संगीतकार हैं सब. तो एक कोशिश करने की मैंने कोशिश किया कि इसका जो आरोह बजाएंगे एक बार. Nirgama dhani sa sa ni da ba ma ga re sa right no so Nirgama dhani sa sa ni da ba ma ga re sa to yes ये सुन सुन के मैंने कोशिश किया कि थोड़े से गाने पकड़ने की कोशिश की कि अभी कौन से गानों में ये बजता है. और हम जब वेलनेश्वर से रिटर्न आ रहे थे तो मूर्ति सर ने काफ़ी मोटिवेट किया तो और लगा कि थोड़ा सा और डीप डाइविंग करेंगे तो कुछ कुछ गानों का अपन ऐसा खेल खेलने की कोशिश करेंगे कि कौन से गानों में इसका एप्लीकेशन होता है तो आपको समझेगा कि ये राग यमन क्या चीज़ है. गाने सभी पुराने हैं तो शायद Nirgama dhani sa sa ni dha pa ma ga re sa aaj jaane ki zid na karo aaj jaane ki zid na karo jaane ki zid na karo जब दीप जले आना जब सांझ ले आना जब दीप जले आना जब सांझ ले आना संकेत मिलन का भूल न जाना प्यान बिसरा जब दीप जले आना चंदन सबदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना मुझे दोष न देना जग वालों मुझे दोष न देना जग वालों हो जागर मैं दीवाना चंदन सबदन निरेगा रेगा मा पद प म पद रे गा म प म प तन भी सुंदर मन भी सुंदर तू सुंदरता की मूर
सूरत है। सो आर यू गेटिंग द फ्लेवर, यानी वो राग एक ही है, ये वही है, नीरेगा तो ये गाने थे। अब एक इसी में गजल का मैं कोशिश करता हूँ, गजल इसी में, इसी राग में, यमन में। एक्सपेरिमेंट, क्योंकि अभी मैं एंजॉय करने लगा ये एक्सपेरिमेंट, तो ये दूसरा एक्सपेरिमेंट राग अपना खमाश थाट में था। और आज जी अभी मैंने भानुशाली सर को बताया, और ये मेरा फेवरेट भजन है, तो ये उस थाट में है, और इसमें झिंझोटी राग का असर है इसमें। तो मैंने सोचा कि थोड़ा सा इसमें भाव का इम्पॉर्टेंट है, जैसे आपने अभी वो भाव का महत्व बताया, तो इस गाने में भी, इस भजन में भी भाव का बात है। और ये बिलीव मी, ये ट्रूथ है कि ये शायद मैंने पहली बार 7th स्टैंडर्ड में जब मैं था, ये भजन हरिओम शरण जी का है, तो मैंने पहली बार वहाँ गाया था। दूसरी बार ये मैंने जब मैं 9th स्टैंडर्ड में था तब गाया था। और मैं इसका इम्पैक्ट बताने का, मीन्स जो लॉजिक है कि जब व्हाट्सएप ग्रुप बने
तो सेवन स्टैंडर्ड का एक ग्रुप अलग था, मैं धार में पढ़ाई करता था और ये खंडवा में पढ़ाई करता था। तो दोनों ग्रुपों में पहली बात यही है कि हमें तेरा गाना याद है अभी तक, महली चादर ओढ़ के कैसे। तो मीन्स इसका मतलब है कि शायद लोगों को ये छूता है ये राग, और कहीं ना कहीं मीन्स जो बोलते हैं ना म्यूज़िक की कोई वो नहीं होती है, लेकिन भाव होती है और इमोशंस होते हैं म्यूज़िक में। तो ये हरिओम शरणी जी ने गाया हुआ भजन है। मैली चादर ओढ़ के कैसे, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे। अभी इसी राग में, क्योंकि ये राग समझ गया तो इसी राग में एक गाना, मैं इसी बेस मैली चादर रखते हैं। मैली चादर घुंघरू की तरह बजता ही रहा हूं मैं, ये वही झिझोटी राग का है। और इसी तरह तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है। तो मीन्स आई एम जस्ट ट्राइंग टू टेल यू दैट यदि हम थोड़ा सा गानों का जो चलन है यदि इसको समझने की कोशिश करेंगे तो हम एंजॉय कर पाएंगे म्यूज़िक का। जो आई थिंक जो सर का, हमारे चेयरमैन सर का जो विश्वास है कि ना ये थोड़ा सा हमें इसको म्यूज़िक को एंजॉय करें, तो एंजॉय करने के लिए यू नीड सम अंडरस्टैंडिंग, और जैसे जैसे आपकी अंडरस्टैंडिंग बढ़ेगी तो म्यूज़िक में एंजॉयमेंट अपने आप आ जाएगा। तो आई थिंक दिस इज़ वॉट इज़ दी होल लॉजिक एंड मीन्स, क्योंकि अभी ये एक ऐसा मंच है जहाँ हम अपना अपनी कला का प्रदर्शित करते हैं, तो मुझे लगता है जो भी मुझे म्यूजिक की कला है आई विल जस्ट ट्राई टू डेमोन्स्ट्रेट एवरीथिंग इन स्मॉल स्मॉल वेज। एक है तो जब मैं इंजीनियरिंग कॉलेज में था तो बहुत बोर होता था, हॉस्टल में रहता था, अकेला रहता था, तो मेरी ऐसा जब भी मैडम बोल रहे थे कि जब स्टूडेंट होते हैं तो क्या ख्याल आता है, तो मुझे ऐसा कोई ख्याल नहीं आते थे और और किसकी याद आती थी, तो मुझे किसी की याद नहीं आती थी, सिर्फ मम्मी की याद आती थी। शायद मीन्स मेरा अपब्रिंगिंग इस तरह का था कि मेरा फोकस था, तो मैंने तो ऐसे ही मैं एक बार एक शॉप में गया था जहाँ पर ऐसा होता था कि एक्सपोर्ट इंपोर्ट का गुड्स मिलते हैं, ऐसे शॉप था जलगांव में। तो वो मैं ऐसे ही उस शॉप में गया, पता नहीं क्यों गया मुझे मालूम नहीं, लेकिन फिर मैंने वहाँ पर ही हारमोनिका ख़रीदा। तो मैंने ऐसे ही ट्राई किया तो लगा कि कुछ कर सकते हैं इसमें भी, तो आई विल जस्ट ट्राई किया। और गलतियाँ वलतियाँ हम तो इग्नोर करते जाने का।
ज़्यादा पोटेंशियल है हर इंसान में और हम बहुत सीमित करते हैं अपने आप को सोचने से और सोचते ये मैं नहीं कर सकता, ये मुझे आता नहीं है वगैरह वगैरह। तो मैं बहुत ही मीन्स जो संजय सकपाल जी कह रहे थे कि मैं मोटिवेट करता हूँ, तो मैं इसलिए मोटिवेट करता हूँ क्योंकि मैंने खुद बहुत सारे एक्सपेरिमेंट करता रहता हूँ। अभी जैसे मैराथन दौड़ता हूँ तो कभी बिलीव मी स्कूल में कभी सोचा भी नहीं था और किसी भी दौड़ में मैंने भाग नहीं लिया था, स्कूल की किसी भी दौड़ में मैंने भाग नहीं लिया था कि मैं दौड़ सकता हूँ, मुझे कभी ये विश्वास नहीं था कि मैं दौड़ सकता हूँ। तो अभी मैं एवरी ईयर डेफिनेटली 10 किलोमीटर प्लस में दौड़ता हूँ। कभी सोचा नहीं था कि मैं साइकिल लंबी चलाऊँगा, कल मैंने 30 किलोमीटर साइकिल चलाई। तो मुझे लगता है कि आप सिर्फ एक्सपेरिमेंट करते रहिए, बॉडी सपोर्ट करेगी आपको, विश्वास रखिए अपनी बॉडी के ऊपर। पूरा चैलेंज हमारा क्या है, हमें अपने काम पर जरूर विश्वास है लेकिन अपने स्वयं पर विश्वास की कमी। हमें अपने काम में बहुत विश्वास है लेकिन अपने आप के ऊपर थोड़ी सी हमें हमेशा शंका और कुशंका रहती है। तो मुझे लगता है कि ये थॉट प्रोसेस को बीट करने के लिए यू नीड टू बीट योरसेल्फ। तो अवधूत सर से हमने थोड़ा सा सीखा है वो आपको बता। बोल इस तरह से कि जैसे दिन दिन तिटे तिटे धातृक तक तात्रिक तक दिन दिन ना 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 तकड़ांधा तकड़ांधा तकड़ांधा। अब ये इसमें मात्रा 16 मात्रा का तो बजाने की कोशिश कर रहे हैं तो ये एक बार में नहीं बजती है, तो इसको 3 बार जब बजाते हैं तो मैं आपको मैथमेटिक्स बता रहा था कि ये जो ताल पूरे मैथमेटिक्स से थे तो ये मैथमेटिक्स में हमें इसको फिट करने के लिए तो इसको 48 करना था, तो 48 करने के लिए तो हमने 3 बार बजाया तो फिर ये बराबर वो 3 उसमें ही आ गया। तो इससे चक्करदार पढ़ना बोलते हैं। तो मीन्स मेरा कहने का मतलब है कि एक्सप्लोर मीन्स फाइनली आई बिलीव इन दैट वर्ड ई एक्सप्लोरिंग, तो उसको एक्सप्लोर कीजिए। Thank you.
स्पीचलेस. प्रश्नच नाही सर. मगाशी बोलताना मी म्हणलेलो कार्यक्रमाचा शिरोमणी, आय थिंक एव्हरीबडी विल अग्री विथ दिस. इथे काही स्टुडंट्स पण बसलेत, तर डोंट वरी, आय विल नॉट आस्क एनी क्वेश्चन. ती टेन्शनमध्ये आली. नॉर्मली वाईल स्टार्टिंग ऑपरेटिंग सिस्टम्स लेक्चर वगैरे, आय ऑलवेज से विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इज मल्टी टास्किंग, बट येस वी कॅन से दिस पर्सन इज मल्टी टास्किंग. सर जोशी सर, सिद्धेश सर गिटार घट्ट पकडून बसले, ते मला म्हणले सर गाणं गायले, तबला पण वाजवला, माउथ ऑर्गन पण वाजवलं, म्हणजे मी गिटार माझं नाही देणार त्यांना. सर डोंट वरी सिद्धेश सर, येस, बट आम्ही तुमची काही तारीफ करायची, म्हणजे सुदाम्यांनी श्रीकृष्णाची तारीफ करावी असं आहे. थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर ऑलराऊंड परफॉर्मन्स अँड ऑलवेज सपोर्टिंग अस. याच्यानंतर जे आता आपले जे कार्यक्रम आहेत त्यांना फारच दडपण आलं असेल, आय कॅन अंडरस्टँड, कारण अशा परफॉर्मन्स नंतर नक्कीच दडपण येणं साहजिक आहे. तर पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया आपण. संजय सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही कुठला माउथ ऑर्गन आजपर्यंत वाजवलाय का किंवा युज केलाय का? नाही सर, कारण आता तरी मला ते शक्य नाहीये. का बरं? आताच सर म्हणले की कशाच बंधन असलं नाही पाहिजे. बरोबर आहे सर तुमचं, ना वयाचं ना कसलंच. बरोबर आहे, कारण आता हे तुम्हाला चांगलं पटेल आपला जो पुढचा परफॉर्मन्स आहे किंवा जे पुढचे आपले व्यक्ती इथे येणार आहेत व्यासपीठावर, परांजपे सर, त्यांचं माउथ ऑर्गनचा जो परफॉर्मन्स बघून आपल्या सर्वांनाच हे खात्री पटेल की कुठलीही कला जोपासायची किंवा कुठलाही परफॉर्मन्स करण्यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नसतं. तर जोरदार आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया परांजपे. ते माउथ ऑर्गनवर एक छान परफॉर्मन्स सादर करणार आहेत. Sir, I'm really humbled. The level of standard which has been set, it's too much, you know. I'm just an ordinary player. I'll just play at home. And I'll try to do my best. I don't have any grounding in the classical and in the, just a ear for music, that's about all. And I play some old Hindi songs as I like them. So I'll try to play two songs. One is this song from Kismat, Laakho Hai Yaha Dil Wale, which was sung by Mahendra Kapoor. I don't remember the music director, but it's a song in which Bishwajit sings that song in the movie. So I'll try to play. It's a catchy tune, so I thought it'll be good for the mouth organ. And the second one will be Chukar Mere Man Ko. So these are the two songs I'll play. Pardon me? Sure, I mean, I'll try to match his beat. I don't know whether I'll be able to do it. Okay, thank you. If I miss some tunes, please excuse me. Thank you.
So I'll go on to the second one. This is a little bit faster, I think, than the earlier one. एनर्जी म्हणजे आणखीन काही दुसरं एक्झाम्पल देण्यात मला वाटतं अर्थ नाही. दिस इज व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ एनर्जी. सो प्लीज गिव व्हेरी बिग हँड टू अवर ट्रान्सफर सर. थँक्यू व्हेरी मच सर. संजय सर बोला. माझी ना एक लहानपणापासूनची इच्छा बाकी राहिली आहे अजून. काही हरकत नाही. तुमची कोणची इच्छा असेल ती आता आपण पूर्ण करूया. काय बोलता हो सर. इच्छा विचारा तरी कुठली आहे सांगा ना तुमची कोणती इच्छा आहे. मला ना ते गिटार बघून सारखं मगाचपासून वाटतंय की माझी गिटार शिकण्याची इच्छा बाकी राहिली. बर सर, तुमची इच्छा मी आता पूर्ण करू शकतो. व्हेरी गुड. पण तुम्हाला गिटार वाजवता येणार नाही. ओके. तुम्हाला गिटाराचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. ओके. आपले जे एक सहकारी सिद्धेश सोमन छान गिटार वाजवतात. ओके. त्या गिटारावरती ते आपल्याला 3 वेगळी गाणी सादर करून दाखवणार आहेत. तर आपण त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. सितेश सोमन. गिटार मध्ये
इथे 19 अकॉस्टिक गिटार आहे. अकॉस्टिक असते, सेमी इलेक्ट्रिक असते आणि इलेक्ट्रिक असते. सो अकॉस्टिक गिटार आहे, त्याचा स्वतःचा साऊंड जनरेट करते ह्याच्यामधनं, बॉक्समधनं. त्या बॉक्स जेवढा मोठा असतो किंवा तेवढा आवाज जास्त खुलतो. आणि अशा 19 फ्रेट इकडे असतात, त्यांना फ्रेट म्हणतात याच्या उभ्या लागले. आणि स्वतःचा तारेचा आवाज असतो. आणि आपण एक फ्रेट दाबली की ती वाजते पर्टिक्युलर. सो जसा मी खाली जातो या साईडला, तसे ट्यून्स शार्प होत जातात किंवा तीव्र होत जातात. सो पहिल्या मी जस्ट थोडी मुवमेंट करून घेता. सो मी जे वाजवतोय त्याला लीड्स असं म्हणतात. सो त्याच्यात फक्त नोट्स वाजतात, मी गाणं म्हणत नाही किंवा त्याला कोण बॅकग्राऊंड म्युझिक नाही. सो
सर आतापर्यंत आपण तबला वादन ऐकलं, गाणी ऐकली, राग पहिला मौत ऑर्गन ऐकली, गिटारवरती गाणी गाण्याची धून सुद्धा ऐकली, काही सोलो परफॉर्मन्स ऐकले, पण कुठली जुगलबंदी तुम्ही नाही ऐकलेली. जसे की जेवणामध्ये मिठाशिवाय चव नाही, तसेच या कार्यक्रमामध्ये तबला आणि व्हायलन शिवाय मजा नाही, किंवा तबला आणि व्हायलनची जुगलबंदी ही झालीच पाहिजे. नक्कीच नक्कीच. आपल्याला माहितीच आहे, आपला विद्यार्थी MMS चा सेकंड इयर HR अवधूत जो तबल्यावर आहे आता, आणि सेकंड स्टुडंट आपल्या बरोबर आहे जी सिद्धा, शी इज ऑल्सो फ्रॉम MMS सेकंड इयर. तर आता आपण आस्वाद घेऊया. व्हायलिन वर आहे सिद्धा, प्लीज कम. अँड तबल्यावर आहे अवधूत. तर तबला आणि व्हायलिन मधली जुगलबंदी याचा आपण आस्वाद घेऊया. तो टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत करूया. हे आम्ही आत्ता जे वाजवणार आहे, ये आपके सामने ताजा खिचडी पकेगी. कुछ भी रिहर्सल नहीं है, देखते हैं जो होता है. Thank you.
ये जो बज रहा है इसे तानपुरा कहते हैं, ये स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट है, इससे सुर बजता है, और ये स्ट्रिंग के जो वाइब्स है उससे इसके मिंट मैच किया जाता है। सो ये जो हथौड़ा है इससे ट्यूनिंग करते हैं, फाइन ट्यूनिंग, तो मैं बताता हूँ। ये पूरा सुर में आ गया, ये सुर को पांडरी छे या सफेद छे कहते हैं, इट्स इन इंग्लिश इट्स कॉल्ड ए। अभी सिक्स एग्जाम हो गए, लास्ट एग्जाम बाकी है विशारद। आई हैव कंप्लीटेड विशारद फर्स्ट पार्ट एंड आई हैव अप्लाइड फॉर विशारद सेकंड 2020। थैंक यू सो मच। यस दैट्स द लास्ट। या जरा थोड़ा बेस, लास्ट परफॉर्मेंस है, दंड क्या धो दे। आवाज आ रहा है हारमोनियम? सो आई विल बी प्लेइंग ताल तीन ताल एज माई सोलो एंड आई एम टेकिंग ट्रेनिंग ऑफ तबला फ्रॉम तालमणि पंडित मुकुंदराज देव जी एंड आई बिलोंग टू बनारस एंड अजराड़ा घराना। सो तो बनारस की बात है तो सब हिंदी में थोड़ा सा, क्योंकि जब भी बड़े बड़े आर्टिस्ट से मिलना होता है तो हिंदी में ही बातचीत होती है, तो थोड़ा स्टार्टिंग में राग चारुकेशी में थोड़ा लहरा, फिर ताल तीन ताल 16 बिट्स, और उसमें आगे बढ़ते बढ़ते जैसे जाएंगे वैसे बता दूंगा, आगे कंपोजिशंस वगैरह सुनाऊंगा। ताल तीन ताल, सबकी इजाज़त लेता हूँ, ताल तीन ताल। मेरे साथ हारमोनियम पे मनोज सल्ला एंड ही इज़ वन ऑफ द एचआर मैनेजर इन भारत बिजली कंपनी। सो टू एचआर पर्सन्स भाई संभाल लेना। ये मेलेडिक पैटर्न इधर चलता रहेगा और उसमें
जैसे एक जो क्लोथ रहता है, जो क्लोथ ऐसा वाइट क्लोथ है तो उस पर जैसा एम्ब्रॉयडरी होता है, वैसा ये वाइट क्लोथ है उस पर तबले की एम्ब्रॉयडरी होगी। धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा 16 बिट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 जो मैंने शुरुआत में बजा इसे उठान कहते हैं, इसे बनारस घराने इसकी बहुत इंपॉर्टेंस है। धेटे धेटे धागे तीटे कड़धे तीटे तागे तीटे तीटे कड़धे तीटे धा 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 तीटे कड़धे तीटे धा 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 तीटे कड़धे तीटे धा धा धा। ये जो जो भी सिखाया है गुरुजी ने वो मैंने कहीं भी लिख के नहीं रखा है, सब माइंड में फिक्स है, तो थोड़ी सी तो गड़बड़ होगी, हमें परमिशन नहीं है लिखने के लिए, तो जो भी है वो जो मैं बजा रहा हूँ उसे पेशकार कहते हैं। ये एक वेलकमिंग है, जो तबला आप सबको वेलकम कर रहा है।
किन ता ते ता ता तिन्ना गृधा धिन्ना घिना धा धिन्ना तित धा धा तित धा धा धिन्ना धा घिन धा तित धा धिन्ना तित धा घिना धा गृधा धिन्ना धा धिन्ना घिना धा धिन्ना धा धा तित धा धा तिन्ना ता किन ता तित ता तिन्ना तित ता किना ता गृधा तिन्ना धा धिन्ना घिना धा धिन्ना तित धा धा तिन्ना। आगे बातें बढ़ती जाएंगी। जैसे सर ने कहा, इसमें पूरा मैथमेटिक्स है। बीट चार चार के चल रहे हैं, पर मेरे हाथ में सब तीन तीन निकल रहा है। वन टू थ्री, 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 धाकर धाते धागे न देना गे न धाते गे न धाते धागे धागे देना गे न धागे ना धागे न गे न धाते धागे ताकड़ाते तके न तीना के न धागे धीना गे न धागे ना धागे ना गे न धाते धागे धीना गे न।
ये जो मैं बजा रहा हूँ ये बनारस की खास बात है, इसमें जो तीटे हैं वो सब उल्टे बजते हैं ऐसे। सो ये जो कायदा है ये मेरे गुरुजी ने मुझे जब मैंने एडमिशन लिया तब पहली बार ये सिखाया, देखते हैं कितना याद है। 5 साल हो गए, देखते हैं। ये जो मैं बजा रहा हूँ उसे रेला कहते हैं, ये रेल की तरह दौड़ता है। जब रेलवेज का इन्वेंशन हुआ तब महाराजा लोग वो फरमाइश करते थे कोर्टयार्ड में कि ऐसा कुछ आवाज़ निकाल के दिखाए जो जिसमें ट्रेन जैसा, ट्रेन का इन्वेंशन हुआ है तो ट्रेन दिखे। तो ये एक बोल है धीरे धीरे धा तेरे किटे तक, धीरे धीरे किटे तक, धा तेरे किटे तक, तिन्ना किटे तक, ता तेरे किटे तक, तेरे तेरे किटे तक, धा तेरे किटे तक, धिन्ना किटे तक। Thank you.
कुछ कॉम्पोजिशंस, हाँ ये सब मेरे गुरुजी की बनाई हुई कॉम्पोजिशंस है. ही इज द जीनियस. धागे तिटे धिन तिटे धागे तिटे धा कत धा तिटे कता गति गन धा धीरे 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 किट तक धा. इसे गत कहते हैं, छोटा सा पोर्शन रहता है. धागे तिटे देन तिटे धागे तिटे धा कत धा तिटे कत कदि गन धा धीरे 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 किटे तक ता ता कट तक धीरे कट तक धा धीरे कट तक धीरे कट तक धा. इसका ही दूसरा वर्जन. धागे तिटे दिन तिटे धागे तिटे धा कत धा तिटे कत गति गन धा धीरे 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 किटे तक ता ता कट तक धीरे कट तक ना धीरे कट तक धीरे कट तक धा ता धा ता कट तक धीरे कट तक ना धीरे कट तक धीरे कट तक धा ता धा ता कट तक धीरे कट तक ना धीरे कट तक धीरे कट तक धा ता धा दिन धा. इसकी एक और एक रचना है पर ये सबसे पहले आती है, इसे अनाघात कहते हैं. धागे तिट दिन तिट धागे तिट धा कत धा तिट कत गति गन धा धीरे 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 किट तक ता कट तक तरकट ता तरकट तक धीरे कट तक धीरे कट तक धीरे कट तक दिन दिन ना तिन तिन ना. देखिए धागे तिट ये चालू भी ऑफ बीट होती है और सबसे पहले आती है. दिन दिन ना ना दिन दिन ना धागे तिट दिन तिट धागे तिट धा कत धा तिट कत गति गन धा धीरे 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 किट तक ता कट तक तरकट ना तरकट तक धीरे कट तक धीरे कट तक धीरे कट तक दिन दिन ना. इसकी चक्रधार देखिए एक के कितने रंग है. धागे तिटे दिन तिटे धागे तिटे धा सॉरी कितना बड़ा है देखिए. धागे तिटे दिन तिटे धागे तिटे धा कत धा तिटे कत गति गन धा धीरे 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 किट तक ता कट तक त्रिकट ना त्रिकट तक ता कट तक त्रिकट ना त्रिकट तक ता कट तक त्रिकट ना त्रिकट तक धीरे कट तक धीरे कट तक धीरे कट तक ता धा धागे तिटे दिन तिटे धागे तिटे धा कत धा तिटे कत गति गन धा धीरे 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 किट तक ता कट तक त्रिकट ना त्रिकट तक ता कट तक त्रिकट ना त्रिकट तक ता कट तक त्रिकट ना त्रिकट तक धीरे धीरे कट तक धीरे कट तक धीरे कट तक. तीन बार सांस फूल जाती. एक और सुनना चाहेंगे बंदिश. अच्छा डमरू का एक पंडित राम साय जी की सुनाता हूं फिर बाद में. ये हमारे बनारस घराने के प्रवर्तक है पंडित राम साय जी.
सॉरी अभी याद नहीं आ रही, बहुत बढ़िया है। दूसरी सुनाता हूँ, ये हमारे गुरु जी की, देखिए कैसा व्याकरण है। मंजेदार गत सुना, तो मंजेदार गत, इसमें लय के भेद होते हैं, मतलब रोलर कोस्टर राइड पूरा ऊपर नीचे। धग तकिट धागे तेरे किट धात्रक धे किट कत गदि गन तेरे किट धागे न धात्रक धे न गदि गन धग तकिट धागे तेरे किट धागे तेरे कत गदि गन दा दा पकड़ के एक चक्रधार फरमाइश है। इसका पहला धाप पहले सम पे आता है, दूसरा धाप दूसरी सम पे, तीसरा धाप तीसरी सम पे, पूरा कैलकुलेशन। धेन धेन आगे न धेन धेन आगे न धात्रक धेकेट धेन धेन आगे न क्रान क्रान तागे तेटे गेड़ नगे धंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेन धेन आगे न धेन धेन आगे न धात्रक धेकेट धेन धेन आगे न क्रान क्रान तागे तेटे गेड़ नगे धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेन धेन आगे न धेन धेन आगे न धात्रक धेकेट धेन धेन आगे न क्रान कड़ा तागे तेटे गेड़ नगे धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा धेंद्र गड़ते नादर गड़ते तक्रान धाते धा। डमरू सुनाता हूं, उसके साथ शंख। लगी सुनना चाहेंगे? 5 मिनट बस खत्म कर दो।
थैंक यू सो मच यहाँ पे चांस दिया, और ये शायद से मेरी लास्ट वाली स्वरांजलि रहेगी क्योंकि आई एम पासिंग आउट फ्रॉम ब्रिम्स. नहीं, आई विल कम बैक एज एन एलुमनाई, डेफिनेटली आई विल कम एज एन एलुमनाई, और ज़्यादा सुनाऊंगा और डेढ़ घंटा. चलिए, थैंक यू सो मच. वी विल बी हैप्पी टू लिसन टू यू. थैंक यू वेरी मच. हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर नक्कीच प्रत्येकाच्या तोंडातनं एक उच्चार निघतील, ते म्हणजे वा उस्ताद वा, वा अब्दुत वा, व्हेरी गुड. और मनोज सर, आपने तो आपके नाम, आपके कंपनी के नाम के अनुसार इधर बिजली गिरा दी. थैंक यू वेरी मच. ही इज वर्किंग विद भारत बिजली, दैट इज आई एम सेइंग. Thank you very much for very nice performance, melodious performance. इथे उपस्थित राहिलेले चंदूबाई यांचे मी आभार मानतो. चंदूबाई आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. चंदूबाई तुम्ही पुढे या जरा इकडे. खरं तर मोहेश सरांनी खूप अवघड जबाबदारी टाकलेली आहे, ती म्हणजे इथे सादर केलेली वेगवेगळी गाणी, तबलावादन, कविता, त्याच्यानंतर हार्मोनियम, या सर्व कलाकारांचे आभार मानण्याचे. या सर्व कलाकारांना आपण लव्ह ऑफ टोकन म्हणून एक पुष्पगुच्छ देणार आहोत. मी जोशी सर आणि पेजर मॅडमना विनंती करतो, तसेच मूर्ती सरांनाही विनंती करतो की आपण इथे समोर उपस्थित राहावे. सर प्लीज, मॅडम मॅडम प्लीज. ज्या लोकांनी आज परफॉर्म केलं त्यांनी वन बाय वन प्लीज स्टेजवर येऊन किंवा सरांकडनं येस टोकन ऑफ लव्ह फ्रॉम ब्रिम्स म्हणून. महेश भानुसरी सर, सर्वप्रथम प्रोफेसर महेश भानुशाली, आपले सर्वांचे लाडके आणि हसमुख चेहऱ्याचे. प्रशंसा, और एम एम ए स्टुडंट फर्स्ट इयर, तिची नेक्स्ट वीक मध्ये एक्झाम आहे, तरी सुद्धा ती आली, तर जोरदार टाळ्याने तिचं कौतुक करूया आपण. सॉन्ग सॉन्ग and all the best to you for MMS semester 1 exam. Navin swagat karuya. Navin Kavyatri Vibhuti Save madam. What a nice songs, sorry poems. For you, I'm your friends. Very nice indeed. Very vocal. Atapan vinanti karuya Paran Space sir yana. For the energetic performance. Thank you, sir. I was there, sir. Yeah. Sir, photo, please. No, he's more than a brand of what he did today. Yes, sir. यानंतर बोलवतो सिद्धेश सोमण यांना. जोशी सरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. त्याच्यानंतर सिद्ध आणि अवधूत या दोघांना आपण बोलवत आहोत. अवधूत Yes, most welcome.
आपल्या विनंतीला मान देऊन मनोज सर पण आले. तर मनोज सर इज वर्किंग विथ भारत बिजली, ही इज एचआर मॅनेजर. थँक यू व्हेरी मच मनोज सर. अजून आहे सर, सर एक मिनिट, तेच सांगून आणि नेहमीच आम्हाला सर्वांना प्रोत्साहन करत असतात ते आपले लाडक्या जोशी सर यांचं मूर्ती सर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत. जोशी सरांना पुष्पगुच्छ घेऊन प्लीज अभिनंदन. मूर्ती सरांना विनंती. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू मूर्ती सर, प्लीज आपण बसून घ्या. सर्वप्रथम मी विद्याप्रसक मंडळाचे अध्यक्ष, विद्याप्रसक मंडळाचे चेअरमन माननीय डॉक्टर विजय पेडेकर सर यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आपल्या आपल्या सर्वांना कलागुणांना वाव करण्यासाठी एक स्वरांजलीचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. यानंतर आपल्या संस्थेचे डायनॅमिक डायरेक्टर डॉक्टर नितीन जोशी सर हे नेहमीच आम्हा सर्व सहकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सतत चांगले मार्गदर्शन करत असतात, एनर्जेटिक ऊर्जा निर्माण करीत असतात, नेहमी वेगवेगळ्या विषयावरती ते आमच्याशी डिस्कस करत असतात. आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. लास्ट टू मिनिट्स ओनली, कारण मला माहिती आहे घड्याळाचा काटा 6 पुढे गेला आहे, त्यामुळे यू आर इन अ हरी. त्याचबरोबर मी सुवर्णसंधी सोडणार नाही आणि ती म्हणजे मूर्ती सरांना धन्यवाद करण्याची. थँक्यू सर, कारण या वयातली तुमची ऊर्जा पाहून आम्हाला ही एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येते. थँक्यू व्हेरी मच. येस येस डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच सर. स्पेशल थँक्स टू मीनाक्षी मॅडम अँड कंचन मॅडम फॉर द नाईस कोऑर्डिनेशन. थँक्यू व्हेरी मच कृणाल सर फॉर दी नाईस बॅकड्रॉप ऑफ स्वरांजली. आज जे शिक्षक आणि शिक्षकेतर आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला या स्वरांजलीत त्यांचेही मनपूर्वक आभार. विशेष अतिथी पेजावर मॅडम यांना धन्यवाद, वेळात वेळ काढून मॅडम तुम्ही आल्यात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट अवर एंटायर ॲडमिन डिपार्टमेंट, गोखले मॅडम अँड एंटायर सबस्टाफ फॉर देअर नाईस सपोर्ट. वेल हाऊ आय कॅन फॉरगेट आय टी. थँक्यू व्हेरी मच किशोर अँड परेश फॉर द नाईस अँड स्ट्रॉंग आय टी सपोर्ट ॲज युजल. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक आहोत, मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना आजचा हा स्वरांजली कार्यक्रम आवडला असेलच. येस ओ नो? येस. थँक्यू व्हेरी मच. अशी खात्री मनी बाळगून मी असे जाहीर करतो की आजचा कार्यक्रम संपला. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू इन ॲडव्हान्स अँड टू ऑल युअर फॅमिली मेंबर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.